नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्स असतात तसेच आत्ता कोरोना पॅन्डेमिकमध्ये कोरोना जनजागृती ही सेरीजसुद्धा आपली चालू आहे या ठिकाणी तुम्ही आत्ता बघताय गेले दीड दोन वर्ष आपण जवळजवळ कोरोनाशी झगडत आहोत कोरोनाशी आपला लढा चालू आहे सर्व जग बरसं आपल्या दैनंदिन जीवनापासून वंचित झालेलं आहे आपण सर्वजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहोत वर्क फ्रॉम होम करत आहोत तरीसुद्धा आत्ता आपण बाहेर फारसे जात नाही तरीसुद्धा आता घरोघरी फ्लूची साथ आलेली दिसत आहे घरोघरी फ्लू झालेला आहे तुम्ही बाहेर जा किंवा न जा परंतु कसं झालंय थोडं ना थोडं तरी घरातल्याचं सुद्धा बाहेर येणं जाणं चालू आहे आपल्या घरातही काही रोज येणाऱ्या व्यक्ती आहेत आपण अगदी एक दिवस जरी बाजारात गेलो किंवा बाजार भाजीवाले समोर आले घराच्या तर आपण ती भाजी घेत असतो म्हणजे आपलं सर्व बरचसं लोकांशी आपलं आपला कॉन्टॅक्ट येत असतो त्याच्यासाठी काय आपण मास्क घातला नाही घातला किंवा सॅनिटायझर लावतोयच की नाही ह्याच्याशी काहीसुद्धा संप संबंध नाही आहे आता खरं तर कॉम्पॅक्ट प्लेसेसमध्ये आपण जात नाही आहे तरीसुद्धा म्हणजे जरी तुम्ही घरात तर तुम्ही मास्क काढता ना घरात काय सारखं सॅनिटाईज करत नाही आणि एकदा जरी आपण बाहेर जाऊन आलो तरी काय माहीत नाही पण आपला घसा खवखवायला लागतो आणि मुळात हवा झालेली आहे पावसाळी अगदी जगभर कडचा ता सीझन वेगळा असला तरी सुद्धा आता फ्लूची साथ सगळीकडे भरपूर आहे आणि ही तर दरवर्षीच असते हवा बदलली पाऊस संपून उन्हाळा सुरू झाला की आजारी पडतो आपण ऊन संपून पाऊस सुरू झाला की आपल्याला आजारी पडतो एकदम थंडी सुरू झाली तरी आपण आजारी पडत असतो थंडी संपून एकदम उन्हाळा सुरू झाला तरी आपण आजारी पडत असतो म्हणजे सीझन चेंज झाला की आपण आजारी नेहमीच पडतो आणि त्यामुळे आत्ता झालेला फ्लू जो आहे तो आपण बऱ्याच वेळा लाईटली घेत असतो आपल्याला काय वाटतं हॅ हे कुठलं काय नॉर्मलच असणार आहे ह्या फ्लू आणि असं समजून असं समजून आपण योग्य ती काळजी घेत नाही आजारी पडल्यावरती अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते आजचा आपला विषय कोणता आहे माहिती आहे का की आजकाल सगळीकडे फ्लूचे एवढे पेशंट का दिसायला लागलेले हा आपला आजचा फ्लू आपला हा विषय आहे तर आत्ता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कोरोना जवळजवळ घरोघरी पसरलेला आहे काहींना सिम्टम्स दिसतात काहींना ना सिम्टम्स दिसत नाहीत ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना सिमटम्स दिसत नाहीत ज्यांची इम्युनिटी चांगली नाही त्यांना थोडे सिमटम्स दिसतात आणि काही औषधोपचार घेतल्यावर त्यांना बरं वाटतं आणि जर का तुम्ही अँटीजेन टेस्ट केलेली असेल आर टी पी सी आर केलेली असेल एच आर सी टी केलेली असेल तरच तुम्हाला दिसून येतं की तुम्हाला कोरोना इन्फेक्शन झालेलं आहे की नाही परंतु हे काय आपण नेहमी करून बघत नाही आणि त्यामुळे हा जो कोरोना आहे ज्याचा आपल्या शरीरामध्ये संसर्ग झालेला असतो परंतु आपल्याला तो नॉन सिम्टमॅटिक असल्यामुळं किंवा सिम्टम्स असले, कि असले तरी ते फार कमी असतात आणि थोडासा औषधोपचार रेस्ट घेतल्यावर आपल्याला बरं वाटतं फक्त एवढंच आहे की तो जो फ्लू आहे आपण त्याला कोरोना म्हणत नाही परंतु तो जो कोविड म्हणत नाही आपण त्याला परंतु तो जो फ्लू आहे तो नेहमीपेक्षा जास्त वेळ राहतोय त्याच्यामध्ये सुद्धा डोकेदुखी असते सर्दी असते खोकला असतो ताप असतो प्रचंड अंग दुखी असते भूक लागत नाही खावस वाटत नाही अशक्तपणा असतो पण हल्ली आपल्याला काय वाटत नाही नाही मला काय वास येतोय मला काय चव आहे माझ्या तोंडाला असं आपण सारखं बघत असतो बऱ्याच जणांच्याकडे ऑक्सिमीटर सुद्धा आहेत पल्स ऑक्सिमीटर सुद्धा आहेत आपण बघत असतो नाही ऑक्सिजन लेवल छान आहे छान आहे टेम्परेचर गनने आपण टेम्परेचर बघत असतो आपल्याला माहित असतं की नाही नाही मला काय टेम्परेचर आलं नाही किंवा कंट्रोलमध्ये आहे लगेचच मला कमी झालं आणि अशामुळे तो जर का कोविडचा किंवा कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर त्यावरती योग्य औषधोपचार होत नाहीत एक लक्षात घ्या की कोरोनाचा ज्यांचा अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली ज्यांची आर टी पी सी आर पॉझिटिव्ह आली त्यांना अँटी व्हायरल ट्रीटमेंट दिली गेली योग्य ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही जणं होम क्वारंटाईन झाले काही जण हॉस्पिटलमध्ये त्यांना आयसोलेट केलं गेलं तिथे ट्रीटमेंट दिली गेली परंतु ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना योग्य ट्रीटमेंट दिली गेली परंतु ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही किंवा ज्यांना एक दोन चार दिवस औषधोपचार करून घरातल्या घरातच बरं वाटलं किंवा रेस्ट केल्यावर जरा बरं वाटलं एखाद दुसरी गोळी घेतल्यावर ज्यांना बरं वाटलं त्यांचा कोरोनाचा जो संसर्ग शरीरात झालेला आहे तो तर शरीरात झालेला आहे परंतु त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट न झाल्यामुळे पुढे बरेच दिवस तो त्या कोरोनाचा शरीरावरती शरीराच्या अवयवांवरती परिणाम होत राहतो एक तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपली डब्ल्यू बी सी काउंट किंवा आपल्या आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार क्षमता ही हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते अशक्तपणा जाणवायला लागतो हळूहळू आपल्याला आपली, आपली भूक कमी व्हायला लागते वजन कमी व्हायला लागतं आपण बारीक व्हायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निरुत्साही राहायला लागतो आपल्याला थकल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला झोपही चांगली लागत नाही आपल्या पचनाच्या तक्रारी होतात काहींना उलटीसारखं वाटायला लागतं तर काहींना टॉयलेटला डिसेंट्री लागते असं नाही डायरिया लागते असं नाही परंतु टॅ टॉयलेटचा पॅटर्न हा बदलतो भुकेचा पॅटर्न बदलतो बारीक डोकं सुरू होते बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं की अलीकडे खूप म्हणजे लॅबमध्ये मला असं सांगितलं गेलं की अलीकडे खूप लोकांना डायबेटीस डिटेक्ट व्हायला लागला आहे हायपर सुरू झालेलं आहे स्ट्रोकचे पेशंट म्हणजे ज्यांना पॅरालिसिस आहे म्हण आपण म्हणतो त्याचे पेशंटसुद्धा अलीकडे वाढायला लागले आहेत हार्टचं अटॅकचे पेशंटसुद्धा आत्ता वाढायला लागलेले आहेत ते त्याचमुळे वाढायला लागलेले आहेत की कोरोना हा जो शरीरामध्ये जातो तो त्याचे परिणाम दाखवतो आणि हा जो कोरोना विषाणू आहे हा आपल्या रक्तामध्ये गुठळ्या तयार करतो गुठळ्या तयार करतो कॉगिलेशन इफेक्ट तो देत असतो आणि त्या गुठ्ठळ्या निर्माण झाल्यामुळे मग हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होता म्हणजे लिव्हर त्याचं नीट काम करत नाही बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं भूक नीट लागत नाही पचन नीट होत नाही आणि मग सर्व सांगितलेली महत्त्वाचे अवयव आपले ब्रेन हार्ट लंग्स किडनी लिव्हर आणि त्याचप्रमाणे रक्तप्रवाहात अडथळे आल्यामुळे हायपर टेन्शन त्याचमुळे हातपाय भयंकर दुखणे ही लक्षणं सुरू होतात आणि त्यानंतर जेव्हा समजा एक दोन महिने तुमचे गेले तुम्ही आता ओके झालेला आहात आणि त्यानंतर जर का फ्लू आपण ज्याला नॉर्मल फ्लू म्हणतो तो, तो जर का झाला तर मग त्याची लक्षणं ही फार राहतात किंवा जास्त दिवसपर्यंत म्हणजे जा, आठ आठ दहा दहा दिवसापर्यंत ती फ्लूची लक्षणं राहतात नॉर्मल फ्लू आपण ज्याला म्हणतो ताप आला म्हणतो आपण दोन ते तीन दिवसामध्ये परत आपण नॉर्मल होऊन आपल्या कामाला लागतो परंतु अलीकडं होणारा खोकला ताप किंवा आजारपण हे जास्त दिवसपर्यंत राहायला लागलेलं आहे याचं कारण म्हणजे हवेमध्ये आत्ता कोविडचे कोरोनाचे विषाणू आहेत आणि कळत न कळत त्या सर्वांचा आपण म्हणतो ना मला कोविडहून गेला असेल मला कोविडहून गेला असेल कळलं पण नाही असं अगदी फार आपण दाबात सांगतो की मला त्याचा काहीच त्रास झाला नाही परंतु दोन तीन चार पाच महिन्यानंतर तो शरीरात राहून त्याचे इफेक्ट्स दाखवतो आणि साईड इफेक्ट्स त्याचे होतात शरीरावरती त्याचे परिणाम होतात आणि त्यामुळे मग इतर कोणता तरी आजार उचल खातो त्यामुळे वेळीच मी तुम्हाला मला हा यातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला ताप सर्दी खोकला अंगदुखी असं होईल त्यावेळेला बाहेरून एक गोळी आणून खाल्ली आणि बरं वाटलं इथे तुम्ही थांबू नका एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या डॉक्टर तुम्हाला भलेही एक्स रे काढायला सांगतील भलेही रक्त तपासायला सांगतील पण वेळेत तुमची ट्रीटमेंट होईल बऱ्याच वेळेला कसं होतं की कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला असतो परंतु त्याच्या त्याचा शरीरावर जो परिणाम झालेला असतो रक्त तपासल्यावरती तो परिणाम कळतो म्हणजे भलेही अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरीसुद्धा तुमचे प्लॅक बऱ्याच वेळेला डब्ल्यू बी सी काउंट कमी झालेला असतो हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं या, या, या त्या या ई एस आर वाढलेला असतो ह्या सर्व गोष्टी डॉक्टरांच्या लक्षात येतात त्यामुळे एकदा डॉक्टरांच्याकडे जरूर जाऊन या फ्लू आहे औषधं घेतली आहेत बरं आहे असं म्हणून रक्त न तपासता त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की तुम्हाला लगेचच तुमची जेवढी इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तेवढं लगेचच किंवा तुमच्या शरीराची ताकद जेवढी स्ट्रॉंग असेल शरीर रोगप्रतिकारशक्ती जेवढी चांगली असेल तेवढे दिवस तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार नाही परंतु कोरोना विषाणू जर का शरीरामध्ये गेला तर त्याचे तो परिणाम करत असतो मग आता इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलं तुम्ही घाबरला तुम्ही म्हणा आता सगळ्यांचं काय करायचं सगळ्यांनी जाऊन रक्त तपासायचं का नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला उपायसुद्धा सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट भरपूर पाणी पीत जा लिक्विड्स भरपूर खात जा शरीरात उष्णता होऊ देऊ नका कारण की सगळ्यात महत्वाचं आपण पाणी खूप कमी पितो सीझनच असा लागतो ना थंडीत काही आपण पाणी पिऊ शकत नाही पावसाळ्यात काही आपण पाणी पिऊ शकत नाही तर अशामुळे आपलं पाणी खूप क कमी प्यायलं जातं आपल्या आजकाल शरीराची हालचालही खूप कमी झालेली आहे कारण की वर्क फ्रॉम होम आहे आपण बाहेर फारसे जात नाही आहोत त्यामुळे आपली हालचालही खूप कमी झालेली आहे तर शरीराची जास्तीत जास्त हालचाल झाली पाहिजे त्यामुळे तुमचा रक्त पुरवठा योग्य होतो तुमच्या शर लंग्सची कॅपॅसिटी वाढते आणि थोडं ध्यान प्राणायाम योगा हे प्रत्येकाने केलं पाहिजे सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये शक्यतो किंवा उन्हामध्ये शक्यतो तुम्ही उन थोडंसं का होईना ते ऊन तुमच्या शरीरावरती पडलं पाहिजे मॉर्निंग आणि सक सकाळी नाही तर संध्याकाळी थोडं का थो होईना वॉकिंग केलं पाहिजे भरभर भरभर चाललं पाहिजे हे बघा आत्ता तर तुम्ही सगळेजण घरातलंच अन्न खाताय परंतु शिळं अन्न खाऊ नका दुसरी गोष्ट बाहेरचं अन्न कुठलंही खाऊ नका जंक फूड खाऊ नका की ज्याच्यामध्ये केमिकलयुक्त काही केमिकल्स वापरलेली असतात की ज्याच्यामुळे ते टिकाऊ आणि चवदार व्हावं असं कुठलंही जंक फूड तुम्ही बाहेरचं खाऊ नका बाकी मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन हे खाऊ नका ते खाऊ नका हे बघा हायजिनिक हायजीन बघा आणि तसं तुम्ही खाऊ शकता परंतु आत्ताच्या ह्या सीझनमध्ये तुम्हाला कुठलेच आजार होऊ देता नयेत त्यामुळे स्वतःची काळजी घ्या समजा तुमच्या शरीरामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तुम्ही त्यातून बरे झालेलं असाल तुम्हाला हे माहिती पण नाही मात्र जर का कुठलाही आजार तुम्हाला त्यानंतर झाला समजा अगदी साधं समजा की तुम्ही काहीतरी बाहेर खाल्लेलं आहे आणि ते तुम्हाला पचलेलं नाही किंवा थोडंसं तुम्ही बाहेर काहीतरी थंड खाल्लेलं आहे आणि तुम्हाला सर्दी किंवा घशाला इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे हे जे कोरोना शरीरामध्ये कोरो असतो किंवा कोरोना विषाणूमुळे शरीरावर जे परिणाम झालेले असतात त्यामुळे तुम्हाला जो आजार दिसेल आत्ताच्या लक्षणं ही जी लक्षणं दिसतील ही खूप जास्त दिसतील त्यामुळे शक्यतो बाहेरचं खाणं पिणं टाळा बाहेर भिजणं टाळा रोज ग्रीन टी म्हणजे आलं घालून घेतलेलं आलं सुंठ दालचिनी घालून घेतलेला एकदा तरी चहा प्या ग्रीन टी एकदा तरी प्या ग्रीन टी नाही तर चहामध्ये या सर्व वस्तू तुम्ही घालून घेतल्या तरी चालेल म्हणजे काळे मिरी दालचिनी आणि हळद ह्या सा आणि हळद आणि हळद दूध आणि दालचिनी हे घालून तुम्ही रोज एकदा तरी दूध घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये हट काळी मिरी घातलीत तरीसुद्धा चालेल म्हणजे या छोट्या छोट्याच गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर का पाळल्यात तरी जरी तुम्हाला कोरोनाचा विषाणू झालेला असला तुमच्या शरीरात गेलेला असला संसर्ग झालेला असला तरी रक्त घट्ट होण्याची क्रिया ही कमीत कमी होईल कारण की तुम्हाला माहिती आहे की हळद दालचिनी काळे मिरे किंवा आपल्याकडचे मसाल्याचे पदार्थ किंवा फायबरयुक्त फूड म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फ्रुट्स म्हणतो किंवा ताज्या भाज्या म्हणतो चपाती भाकरी भात हे जे ज्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे असं फायबरयुक्त तंतुमय पदार्थ ज्याच्यामध्ये भरपूर आहेत असं जर का तुम्ही फूड खाल्लंत तर तुमच्या शरीरातली उष्णताही कमी होते डिहायड्रेशन होत नाही तुमच्या शरीराचं चा पचन चांगलं व्हायला मदत होते त्याचप्रमाणे शरीरामध्ये रक्त योग्य रीतीने प्रवाहित होण्यासाठी त्याच्या मदत होत असते रक्ताचा कॉग्युलेशन हा जो त्याचा इफेक्ट असतो तो इफेक्ट त्याचा कमी जाणवतो यासाठी मी आत्ता ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत गोष्टी म्हणजे ज्या आत्ता टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही जरूर अवलंबा म्हणजे तुम्हाला कोरोना संसर्ग झालेला असला तरी भीती बाळगायची गरज नाही आणि एक शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस घेऊ नका टेन्शन घेऊ नका टेन्शन हे प्रत्येकालाच आहे आणि यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की टेन्शन कमी करण्याचे अनेक अनेक उपयोग उपाय जे आहेत हे सोशल मीडियावरती आहेत आपल्या चॅनेलवरती सुद्धा सांगितलेले आहेत कुठलाही निगेटिव्ह थिंकिंग करू नका अतिविचार करू नका अति काळजी करू नका त्याचप्रमाणे झोप अत अत्यंत उत्तम तुमची झाली पाहिजे सहा ते सात तास तुमची झोप जर का झाली तर तुमचे बरेचसे जे रोग असतात शरीरामध्ये ते बरे व्हायला मदत अस होते त्यामुळे आत्ता जो आपण आपला विषय आज काय होता की अलीकडे आजार वाढतोय किंवा फ्लूची जी, जी लक्षणं दिसत आहेत ती फ्लूची लक्षणं ही जास्त वाटत आहेत तर ती का तर बहुतेक आता आपल्याला ह्या दीड दो दीड वर्षामध्ये बहुतेक सर्वांना ह्या ह्याचा संसर्ग झालेला आहे काहींना लक्षणं दिसलेली आहेत काहींना लक्षणं दिसली नाहीत कारण की वॅक्सिनेशनसुद्धा झालेलं आहे परंतु तो जो विषाणू आपल्या शरीरात गेलेला असतो त्याची ट्रीटमेंट होणं महत्त्वाचं असतं आणि जर का ट्रीटमेंट झालेली नसेल तर तो त्याचे इफेक्ट्स दाखवतोच परंतु ते इफेक्ट्स कमी करण्यासाठी आपली आहार विहार आणि जीवनशैली ही आपली योग्य असायला हवी धन्यवाद